चला बसा लवकर. हाय गाइस, वेलकम टू चॅनल. आम्ही आता सांगवडला चाललो आहे. इथून 30 किलोमीटर आहे, फुल सौम्य आहे आणि आता वाजलेले 1:15. तरी अर्ध्या तासामध्ये आपल्याला इथं पोहोचायचं आहे. येऊ रे, सरळ कर, सरळ जाऊ रे पुढं. जय बाप्पा कर, जय बाप्पा कर, हाँ कर. ही आहे कोयना नदी. महाबळेश्वरमध्ये उगम पाहून इकडं पाटणमार्गे कराडला कृष्णा नदीला मिळते. एक संरक्षक भिंत बांधलेली, परंतु ती पुरामध्ये वाहून गेलेली आहे. Hey, boy.
तसंच आपलं आहे. देवदर्शन झालेले आहे आणि आम्ही आता थोड्या वेळात निघणार आहे. वाजलेले आहेत 2:30 झालेले. थोड्या वेळात आता आम्ही रिटर्न निघणार आहे. कोण आहे? बुबू आहे. झोपलंय बुबू? हा बुबू पण हे गिराईक मोठं नाही. आता त्याला पश्चाताप होणार आहे. आता आम्ही म्हसोबा मंदिरामध्ये पोचलोय. सिद्धेश्वर मंदिरापासून 2-3 किलोमीटर आहे. हे साधारण पापर्डे गावच्या हद्दीत येतं हे मंदिर. आता हवा खूप चालू आहे आणि ऊन पण आहे खूप. आता इथून आम्ही घरी जाणार आहे. दर्शन झालेलं आहे. आता अर्ध्या पाऊण तासात घरी पोचतो. वाजलेले आहेत 3 म्हणजे 4 वाजेपर्यंत आम्ही घरी पोचतो. तर उनीचे पप्पा त्यांच्या मित्रांना भेटायला निघालेत. लस्सी पिली जात आहे. हा जो हायवे तो NH 166E असा आहे. हा कोकणातून डायरेक्ट कोकणातून डायरेक्ट कर्नाटक मध्ये जातो. म्हणजे गुहागर ते कराड म्हणजे पाटण मार्गे कराड आणि तसाच पुढे विटा खानापूर आटपाडी पंढरपूर असा तो पुढे विजापूर जातो. तर कराड मध्ये पोचतोय वरुणजी फाट्यावर.